नमस्कार. बटाटा म्हटलं की तो वेज लोकांचा प्रिय, वेज कशाला सगळ्यांचाच प्रिय. तर आजची आपली रुचकर मेजणी आहे बटाट्याचा काचरा. काचरा म्हटल्यावर तेल हे आलंच. आपण तेल थोडस गरम करून घेऊया. त्याच्या अगोदर गॅस चालू करूया. साधारण 1-2 चमचे तेल घेतोय आपण. त्यानंतर इथे मी बटाटा घेतलेला आहे. काचरा म्हटल्यावर आपण तो बारीक चिरून घेतलेला आहे. बटाटा कापल्यावर तो नेहमी पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आणि आपण जेव्हा वापरणार तेव्हा तो धुवून घ्यायचा. तर आधी आपण थोडीशी हळद घालूया, 1/2 चमचा, आणि मिक्स मसाला 1 चमचा. त्याच्यानंतर मीठ चवीप्रमाणे. तेल तापलंय का बघूया. आपण थोडी कोथिंबीर घालून बघूया. तेल थोडं तापून द्यायचं कारण राई तडतडली पाहिजे पूर्ण. आणि हे आपण सगळं व्यवस्थित बटाट्याला लावून घ्यायचंय. फोडणीला थोडीशी कोथिंबीर आणि राई घालणार साधारण 1 चमचा. आणि राई पूर्णपणे तडतडून द्यायची व्यवस्थित. राई व्यवस्थित तडतडली पाहिजे. राई मस्तपैकी तडतडलेली आहे. आपण त्याच्यात हा बटाटा घालूया. आणि हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. राई सगळीकडे व्यवस्थित त्याला लागलं गेलं पाहिजे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण ह्याला वाफ येऊन द्यायचे. आपण ह्याला झाकण देऊन ठेवूया आणि 1-10 मिनिटं ह्याची वाट बघायची. आपण काचरा म्हटलं तर की थोडास असा खरपूस झाला पाहिजे. बटाटे शिजलेले आहेत मस्त पैकी. ते पण गॅस बंद करूया. बाउल घेऊया एक. आणि आपण काय करूया, वरतून कोथिंबीर घालण्यापेक्षा आपण आधीच ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया. ती मिक्स करूया. मेथी काचऱ्याला सगळीकडनं लागली जाईल. आणि आपण ही काढून घेऊया भाजी. बटाट्याचा काचरा तयार आहे आणि तो गरम गरम फुलक्यांबरोबर खूप छान लागतो. तुम्ही जरूर करून बघा. बटाटे असतीलच घरात. आणि आपण भेटूया पुढच्या रुचकर मेजणीत.